मध्ये सायली पिसा स्वागत करते अजून एका आपल्या नवीन व्लॉग मध्ये. तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे. व्लॉग टाकत नव्हते कारण व्लॉग अपलोड होत होते आणि पुन्हा फेल जात होते, त्यामुळे मला काही समजतच नव्हतं. कदाचित थोडासा चॅनलला आलेला प्रॉब्लेम सुद्धा असू शकतो किंवा म्हणजे वेगळे काही इश्यू पण असू शकतात, ते लवकरच क्लिअर होतील. म्हणजे मी टाकते पण ते ऑटोमॅटिक पुन्हा अपलोड करा असेल ते काही मला एवढं समजत नाही. कमेंट्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्या थोड्याशा क्लिअर झाल्या की मग रेग्युलर व्लॉग्स येतील. तर हा व्लॉग तर मी शूट करते पण कदाचित लेट पण येईल. तर जास्त नव्या घालवता जाऊया तिकडे, कारण मी मागच्या ब्लॉगमध्ये म्हटलं होतं की कलरिंगचं काम चालू करायचंय आणि फायनली ते कलरिंगचं काम चालू झालेलं आहे. कलर आम्ही चॉईस केलाय, एक कलर आम्ही स्वतः विकत घेतलाय, बाकी इथून भेटलाय. आणि जे कोण म्हणजे कलर आपण मारायचा पण ह्यांना काही एवढा टाइम नाही, त्यामुळे त्यांनी एक बाहेरचा आहे सिल त्याला कलरिंग वगैरे करायला सांगितले. तर तिथे थोडेसे पैसे जातील, जास्त नाही जाणार, थोडेसे जातील, पण एकदम व्यवस्थित फिनिशिंग वगैरे करून देईल. आणि खूप असे पण म्हटले की काय जरूरत आहे, तुम्ही थोडे दिवस राहणार आहे मग काय गरज आहे, थोडे दिवस राहू नाही ते जास्त दिवस राहू, वास्तू नेहमी तर असतो म्हणत असते, त्यामुळे घर नेहमी स्वच्छ असावं, सुंदर असावं आणि नीटनेटके असावं असं मला असायचे. म्हणजे हे बंगालचं कॅम्प किंवा बंगालचं पाणी असं म्हणायला पण हरकत नाही, जे नेहमी तर असतोच म्हणत असतं, त्यामुळे मी एकदम स्वच्छ क्वार्टर करणार आहे, एकदम व्यवस्थित करणार आहे आणि त्यानंतर तिकडे शिफ्ट होणार आहे. कलरिंगचं काम एक दोन दिवसात होईनच पण मी आत्ता जाऊन दाखवेन. हा जास्त मोठा ब्लॉग बनवणार नाही, मिनी ब्लॉग बनवणार आहे. हे तर सकाळपासून तिकडंच आहेत, कलरिंग करणारा सुद्धा आलेला आहे. मी फक्त कुठले कलर कुठं देईल हे दाखवेल आणि थोडेसे काय तिथं चेंजेस झाले असतील ते दाखवेल, कारण मी पण भरपूर दिवस तिकडे गेले नाही, कारण पाऊस आणि ऊन एवढ्या दोनच गोष्टी इथं चालू आहेत. आणि अजून एक गोष्ट माझ्या क्वार्टरमध्ये कमी होती, त्याच्यासाठी मला खूप म्हणजे विचारत पण होते, तर ती सुद्धा गोष्ट मी आणलेली. सगळं कुठं आता आयुष्य पूर्ण भरल्या भरल्यासारखं वाटतंय, म्हणजे सगळं जिथलं तिथं आहे व्यवस्थित आहे आणि एकदम हॅप्पी आहे. तर ती सुद्धा दाखवते आणि जास्त न वेळ घालवता जाते, कारण ह्यांना पुन्हा 1 वाजता ड्युटीला जायचंय, 12 वाजलेत. आणि मला हा व्लॉग मी जास्त मोठा बनवणार नाहीये, पुन्हा म्हणतील मोठा बनव, हा छोटासा मिनी ब्लॉग म्हणूयात किंवा गावपळीत काढलेला ब्लॉग म्हणूयात. तर चला आता जाऊयात. तर माझ्या क्वार्टरमध्ये फक्त एवढीच गोष्ट नव्हती, ती म्हणजे तुळशीचं झाड किंवा तुळशी म्हणूयात, तर ती मी आणलेली आहे. आणि याला सुद्धा मी कलर करून घेणार आहे, फक्त तिथलं सगळं कलरिंग करून झालं की मग याला व्यवस्थित कलरिंग करून घेणार त्यांच्याकडून. तर चला आता जाऊयात. तर माझा जो आहे सगळ्यात लास्ट फ्लोअर आहे, म्हणजे मी सगळ्यात लास्ट फ्लोअरला राहते, तर हा माझ्या खालचा जो 3rd फ्लोअर आहे तो पूर्णपणे रिकामा आहे, इथं कोणीच राहत नाही. आणि इथे कचरा किंवा घाण पण बघू शकता किती झाली आहे, कारण इथं कोण येतच नाही आणि जर तो आपापला तेवढ्या जिना आणि आपापल्याच पायऱ्या समोरचा एरिया स्वच्छ ठेवतो. हा 2nd फ्लोअर इथं तर काय, इथं दोघं पण ते आहेत ते आर्मी फौजी कपलच आहेत, त्यामुळे त्यांचं काय म्हणजे ते नसतातच एवढे. आणि हा खालच्या फ्लोअरवरचे फक्त एकच, म्हणजे अख्ख्या बिल्डिंगमध्ये आम्ही फक्त 2-3 ते 4 जणं राहतो. आणि हे आमचं पार्किंग आहे, मागच्या वेळेस दाखवलं नव्हतं कारण असं वाटलंच नाही दाखवावं, तर खूप कमेंट होत्या की पार्किंग नाही भेटत का. तर एक ए बी म्हणून अशा बिल्डिंग्स असतात, तर त्या दोघांमध्ये एक कॉमन पार्किंग दिलं जातं. तर त्यानंतर आले मी क्वार्टर्समध्ये, तर इकडे कलरिंग करायचं चालू होतं आणि हा पहिल्यांदा देणार आणि त्याच्यानंतर अजून एकदा याच्यावरून देणार, असं 2 कलर देणार, कारण एवढ्या भिंती खराब आहेत. पहिल्यांदा कलर देऊन सुद्धा बघू शकता की किती घाण वगैरे दिसते. तर इकडं कलरिंगचं चालूच होतं आणि ह्यांनी ते जे स्टिकर्स वगैरे लावले होते ते ब्लेडनी त्यांनी काढून घेतलेले. किचनमध्ये कलर देणार आहेत का नाही ते माहीत नाही, जर राहिला शिल्लक तर देतील, नाही राहिला तर नाही देतील. पण जसा पाहिजे होता तसा काही कलर भेटला नाही. मला एक भिंत डार्क कलर करायची होती आणि एक जे आपल्या रिमेनिंग आहे त्याचा तो लाईट शेड घ्यायचा होता, पण ते काय त्यांना समजलंच नाही. म्हणजे आपल्या इकडच्या कलरिंगमध्ये आणि इकडच्यामध्ये थोडासा फरक आहे. तर ह्या बेडरूमला पण हा पिंकच कलर देणार आणि मिडल रूमला येल्लो कलर देणार, कारण तसे त्यांनी कलर आणलेले आहेत. कारण मिडल रूमला आधीच येल्लो कलर आहे आणि येल्लोवर येल्लो व्यवस्थित पटकन बसून जाईल. आणि बाकी 2 रूमला पिंक कलर होता, त्यामुळे पिंकला तो पिंक ॲडजस्ट होऊन जाईल. तर हे किचनचं हे सुद्धा खराब झालेलं आहे.
तशा त्या क्वार्टर्स असा की ही स्वच्छ नाही आहे, फक्त ही खालच्या ग्राउंड फ्लोअरला आहे म्हणून. पहिली होती 81 80 तर आता जाऊया घरी, ह्यांना जायचं आहे ड्युटीला, ह्यांना सोडून बाकी सगळ्यांना बाहेर सोडतात, फक्त ह्यांना सोडायचं म्हणलं की ह्यांना त्यात बाहेर सोडत नाही आणि मी दुसऱ्यांची ड्युटी करतात. फायनली घरी आलेलो आहोत, इथे चाललेली आहे ऍपल कटिंग आणि मला पाहिजे तसा कलर नाही भेटला. एक्स्ट्रा पैसे दिले त्याला कलरसाठी, म्हणजे मला तीन, जो आपण म्हणतो ना तीन भिंती त्या एक आणि त्याच्या जी ऑपोजिट भिंत असते ती डार्क असते त्याच कलर शेडमध्ये तशी हवी होती, पण नाही भेटली. जाऊ दे तिकडं कलरिंग होत आहे तेच महत्त्वाचं आहे. आणि आता चाललेलं आहे जेवण, कारण ह्यांना जायचं आहे लवकर ड्युटीला. भाजी आहे फ्लावर आणि वांगं, फक्त वांगं बटाटा ह्याचेच वेगवेगळे त्याच्यात टाकायचं काय ना काय आणि भाजी बनवायची एवढंच चालू आहे. इथे आहे डाळ, चपाती, पापड, गुडई, इकडे आहे ॲपल जे सांडले पाडले खरे ॲपल आणि इकडे आहे भात जिरा राईस. तर असा काहीसा मेनू आहे, पटकन जेवण करून घेतो आणि ह्यांना बाय बाय करतो, कारण आता म्हणजे आता तुम्ही नाही झोपत असल्या घरी, तुम्ही कसलं झोपता डेंजर. हे असले डेंजर झोपतात ना, ह्यांना साहेबाचा फोन आला ना तर ह्यांना कळत नाही कुणाचा फोन आला, कोण बोल रहा है. साहेब म्हणतो अरे मेरा नंबर नाही दिख रहा का, तेव्हा मग तेव्हा म्हणतात हा हा बोलो 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 नाही कर बाय. तर चला ते तर गेले, आता मी पण मस्त आराम करणार. हा ब्लॉग काढण्यामागचं, छोटासा ब्लॉग काढण्यामागचं कारण एकच की आमचं सध्या काय चालू आहे कोणाला काहीच समजत नाही नक्की काय चालू आहे, तर असं चालू आहे इकडून तिकडं तिकडून इकडं, कारण त्या रूममध्ये ना लहान मुलं असल्यामुळे त्यांनी स्टिकर इथे चिकटवलेले आणि ते सगळे ब्लेडने असे काढायला लागतायत. ही बागा किती स्वच्छ आहे, आता ज्याला ही भेटल त्याला अजिबात कलरिंग वगैरे करायची काहीच गरज लागणार नाही, एकदम व्यवस्थित तीनच्या तिन्ही रूम पण एकदम भारी आहेत. तर चला हा ब्लॉग पण असाच एंड करते, असंच चॅनलला कनेक्ट राहा, खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या, धन्यवाद.